अमरावती शहरात सर्वात जुनी आणि आस्थागायत विविध उपक्रम साजरे करणारे बुधवारा परिसरातील आझाद हिंद मंडळ या वर्षी 96 वर्षीय गणेश मंडळ म्हणून साजरे करीत आहेत. मंडळातील गणपती उत्सवाचे 20 सप्टेंबरला मोठ्या थाटात उद्घाटन करण्यात आले. अनेक पक्षांचे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी ढोल पथकांनी सुंदर सादरीकरण करून शेकडो भाविकांनी बाप्पांच्या नावांचा गजर केला. शहरात सर्व दूर परिचित असलेलं बुधवारा परिसरात आझाद हिंद मंडळ 96 गणपती उत्सव वर्ष साजरे. दरवर्षी मंडळ वतीने सामाजिक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करून बाप्पांची मिरवणूक मोठ्या उत्साहात काढली जाते. यावर्षी सुद्धा मोठ्या उत्सवात बाप्पांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. आता याच गणेश मंडळाच्या देखाव्याचे उद्घाटन 20 सप्टेंबरला अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात करण्यात आले. मंडळ वतीने अनेक नामवंत ढोल पथकांना आमंत्रित करून अनेक पथकाने सलामी दिली. भगवान श्रीकृष्णाची भव्य मूर्ती आणि पर्वत हातावर उचलताना सुंदर देखावाने हजारो भाविकांना आकर्षित केले. देखावा पाहण्यासाठी शेकडो भाविकांनी 20 सप्टेंबरला हजेरी लावली. माननीय डॉक्टर सुनील भाऊ देशमुख माजी पालकमंत्री अमरावती जिल्हा, त्याचप्रमाणे माननीय श्री बळवंत भाऊ वानखडे आमदार दर्यापूर मतदारसंघ. शेकडोंनी यावेळी दर्शन घेतले. उद्घाटन समारंभावेळी माजी खासदार अनंत गुढे, दर्यापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बळवंत वानखडे, माजी आमदार डॉक्टर सुनील देशमुख, माजी नगरसेवक दिनेश भूप, मंडळाचे पदाधिकारी तसेच माजी महापौर विलास इंगोले सह मंडळाचे अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी उद्घाटन कार्यक्रमादरम्यान अनेक मान्यवरांनी मंडळाने अनेक वर्ष राबवलेल्या कार्यक्रमावर आपल्या मनोगतातून प्रकाश टाकला. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नम कुर्मे देवो सर्व कार्येषु सर्व गणरायाच्या चरणी नतमस्तक होतो. गणपती बाप्पा गजानन महाराज की जय. भगवान श्रीकृष्णाचा देखावा आहे गोवर्धन पर्वत घेऊन त्या भगवंताच्या चरणी सुद्धा नतमस्तक होतो. आझाद हिंद मंडळाचं हे 96 वर्ष आहे आणि स्वातंत्र्यपूर्व काळापासून जुन्या अमरावतीमध्ये बळवंताभाऊ आणि धीरजभाऊ, बाकीच्यांना सगळ्या नेत्यांना माहिती आहे पण तुम्हाला दोघाला नसेल जुन्या अमरावतीची. तुम्ही मला निवडणुकीत म्हणायचे गेटके अंदर जी भानगड आहे ना तीही आहे. आणि जुन्या अमरावतीचं वैशिष्ट्य असं आहे की त्या काळात स्वातंत्र्यपूर्व काळाच्या आधी सुद्धा हा जो परकुट आहे एवढंच या गावाचं नाव अमरावती होत. आणि मग शहराचा विस्तार झाला, आता हे महानगर झालं आणि मोठं अमरावती शहर झालं. आणि ती परंपरा स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये सुद्धा जुन्या अमरावतीचं मोठं योगदान राज्याला आणि देशाला दिले. स्वातंत्र्य काळात वीर वामनराव दादा जोशी, अण्णासाहेब कलोती, नानासाहेब बामणगावकर, अनेक असे स्वातंत्र्य संग्राम सैनिक, स्वातंत्र्याच्या लढाईसाठी आझाद हिंद मंडळाचं त्या काळात मोठं योगदान राहिलं. आणि पहिलं फ्लॅग होस्टिंग हा या मंडळाचं नाव आधी रॉयल क्लब होतं. आणि नेताजी सुभाषचंद्र बोसचे जे सहकारी होते शाहनवाज खान, त्यांनी पहिलं फ्लॅग होस्टिंग केलं, झेंडावंदन केलं, तेव्हापासून आमच्या मंडळाचं नाव आझाद हिंद मंडळ झालं. याला 96 वर्ष झाले आणि ही 96 वर्षाची परंपरा जुन्या सगळ्या मंडळाच्या नेत्यांच्या आशीर्वादानं
नवी पिढी म्हणून आम्ही आणि आमचे सर्व सहकारी हे चालवत आहे।